रवी राणा आणि नवनीत राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्रीवर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे ठरवले होते. मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना हनुमान चालीसाचे पठण करण्यापासून रोखले. या प्रकरणी आता युवा स्वाभिमान पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. हनुमान चालीसा पाठ करणे देशद्रोह आहे का? आणि जर तसे असेल तर आपण हनुमान चालीसा एकदा नाही तर हजारो वेळा पाठ करू. युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत असे आवाहन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना सांगण्यात आले की राणा दाम्पत्य 28 मे रोजी बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहे. तर नागपुरातील विविध सामाजिक धार्मिक संघटना आणि धर्मनिष्ठ नागरिकांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याची रॅलीही काढण्यात आली आहे, जी बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रतापनगर, लोकमत चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक, रामनगर, श्री हनुमान मंदिर, बाजीप्रभू चौक येथून जाणार आहे. तर रामनगर येथून काढण्यात येणार असून यावेळी सामूहिक हनुमान चालीसा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच हजारो भाविकांना आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते हनुमान चालीसांच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. देखिए, शनिवार दिनांक 28 मई को विधायक रवीजी राणा एवं सांसद आदरणीय सभापति नवनीत जी राणा दोपहर 1 बजे नागपुर के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अंतर्राष्ट्रीय विमानतल पर उनका 1 बजे आगमन होगा. वहाँ पर विदर्भ के समूचे जिले से आए हुए पदाधिकारी एवं कार्यकर्ता उनका वहाँ पर स्वागत करेंगे. वहाँ से उनके वाहनों का काफिला 1:30 बजे बाजीप्रभु चौक रामनगर स्थित प्राचीन हनुमान मंदिर में जाएगा. वहाँ अपने कार्यकर्ताओं समेत विधायक रवि राणा एवं सांसद नवनीत जी राणा हनुमान चालीसा पठन करेंगे, महाआरती करेंगे तथा वहाँ पर हनुमान चालीसा पुस्तिका का वितरण भी किया जाएगा. वहाँ से रविनाथ मार्ग होते हुए यह काफिला अमरावती की ओर प्रयाण करेगा. अमरावती के दिवसा तहसील में वहाँ पर दोपहर में 4 बजे पेट्रोल पंप चौक पर उनका स्वागत किया जाएगा. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.